शिवाजी महाराजांचं आज आपण सर्वजण छत्रपती शिवाजी सर्वांना आपल्याला कल्पना तीन सरकार चार सरकार आपण जवळपास या मोर्चाने बघितलेली आहे। दुसरं सरकार आपण त्यांचं नाव पवार सरकार बघितलं। तिसरं सरकार आपण बघितलं भगिनीवर जो अत्याचार झाला होता आजही त्या आरोपींना दोषींना शिक्षा मिळालेली नाही। त्याबाबतचा आतापर्यंतचा काय प्रोग्रेस रिपोर्ट आहे? तसंच मागच्या काळ रोडवेज काढलं आणि ईडब्ल्यूएस आरक्षण हा पर्याय असू शकत नाही कारण ईडब्ल्यूएस आरक्षण मध्ये देखील काही स्थगित केलं तर तो त्या विषयात फक्त केलं परंतु संपूर्ण राज्यामध्ये त्याच्यावर चर्चा सुरू झाली की ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द झालं का त्या विषयावर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सिलेक्ट झाले प्रोसिजर मध्ये 2014 ते 2019-20 पर्यंत 3 वेळेस विद्यार्थी लागले 3 वेळेस विद्यार्थी परत करायचे आहे। मग अण्णासाहेब पाटील महामंडळाचा खरोखर आपल्याला उपयोग होतोय का त्याच्यावर चर्चा करायची आहे। साथी संस्थेचा खरोखर आपल्याला उपयोग होतोय का याच्यावर चर्चा करायची आहे। उद्याचं ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत चर्चा करायची आहे। आता राज्य सरकारने कशा प्रकारे आरक्षण दिलं पाहिजे त्याच्यावर चर्चा करायची आहे। तर हे सर्व मुद्दे व याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे कोणते मुद्दे महत्वाचे वाटत असतील तर त्या मुद्द्याशी करायचे आहे की कोणत्या विषयासाठी 2-2, 4-4 आपली मंडळी फॉलोअप करणार आहे मग त्यांनी तोच विषय बघायचा कारण जे काही फोन येतात का जे काही त्या सर्व सदस्यांनी एक एक विषय आणि त्याच्यावर सध्याची स्थिती किंवा त्यांना काय वाटतं कशा दिशेने गेलं पाहिजे याच्यावर आपण सर्वांनी चर्चा करायची आहे। परत आपलं स्वतः की हे जे दोघं आहेत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे दोघंही आरक्षण देताना होते त्याच्यामुळे टिकवण्याची जबाबदारी त्यांची आहे। ही जबाबदारी आपल्याला या ठिकाणी निश्चित करावं लागेल। तुम्ही दिलं तुम्ही टिकवून दाखवा किंवा तुम्हीच द्या हे त्यांना सांगायचं आहे। त्याच्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। मध्ये बोलणार आहे साथीची आता या ठिकाणी लातूर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि अमरावती यांना ऑगस्टमध्ये आपण रामस्थानी ओपनिंग करण्यात येतो त्याच्यामध्ये आहे। कालच काकडे साहेबांशी चर्चा झाली त्याचं म्हणणे लवकरात लवकर आम्ही त्या ठिकाणचं कार्यालयाचं प्रश्न आहे पीएचडी धारकांचा प्रश्न आहे ते कशा पद्धतीने सुटतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यासाठी बजेट आहे ते आपण सिलेक्ट परत तुम्हाला थोडक्यात एकच म्हणायचं की आता आपण जे काम करतो कोण काय करतं याची कोणाला परत मिळणार कटतट आहे असं कोणाला दिसणार नाही एवढी माझी कळकळ महाराष्ट्र ग्रामीणला आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची खाते जास्तीत जास्त महाराष्ट्र ग्रामीण बँकेला तिथं 2 गॅरेंटर असतात। आता मी ज्ञानेश्वर गायकवाडांची भेट केली आम्ही जाऊन त्यांना 2 गॅरेंटर मागितले काय काय झाला करणार असते आपल्या शेतकऱ्याच्या घरात गव्हर्नमेंट पाहिजे आणि दुसरं महाराष्ट्र ग्रामीणला पण 15 लाखाचं कव्हरेज दिलं पाहिजे आणि नॅशनल बँकेसाठी एक मोठं आंदोलन झालं पाहिजे अशी माझी एक विनंती आहे। राजे पाटील यांनी एक जागृतीचे कार्यक्रम सांगण्याबाबत आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाने सांगली महामंडळाबद्दल ग्रामीण भागांमध्ये आणखी काय प्रोसेस आहे हे माहिती दिली त्याप्रमाणे आपण जागृतीचे पण कार्यक्रम राबवले गेले पाहिजे आणि ताबे सुटले पाहिजे। संभाजीनगर झालेले सगळ्यांनी छत्रपती संभाजीनगरच म्हणावं। दुसरी गोष्ट मी कोपर्डीच्या विषयावर जाईल। आरक्षणाचा जो मुद्दा आहे तुम्ही सर्व आहेत कोपर्डीचे जे तईचे आपण महत्वाचा मुद्दा म्हणून की समोर येऊन किंवा ते जे आरोपी आहे त्यांना तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावं ते आरक्षण हे 2 महिने आणि 2 महिने फसवं दिलेलं आहे। तिसऱ्या वेळेस तसं होऊ नये म्हणून आपण टिकणार कसं द्यायचं की त्यांचा प्रश्न आहे। टिकणारा तुम्ही मर्यादा वाढवून देता की 50% आतलं देता ओबीसी देता कसं द्यायचं की त्यांनी आपण टिकणार द्या। मी म्हटलं 2-4 जण मराठा क्रांती मोर्चाचं लेटर घेत आणि जे जे निवेदन दिलं 2 लोक 3 लोक हे काही मराठा क्रांती मोर्चा नाही आहे। आता मराठा क्रांती मोर्चा म्हणजे खूप मोठी चळवळ आहे जी काळाकाळातल्या लोकांनी चालू केलेली आहे पण तिथे सुद्धा काळाकाळातले लोक दिसले पाहिजे आणि कायद्यामध्ये अशी तरतूद करावी की महिन्यांवर जर अत्याचार झाले तर त्यांना ताबडतोब 1 महिन्याच्या फाशी होईल असं ते पण आता थोडा वेगळा विषय आहे। मराठा आरक्षण होत राहील क्रांती मोर्चा होत राहील सगळं होत राहील पण आता सध्याच्या घडीला आणि ग्रामीण भागातून खूप सारे लोक दावा मराठा समाजाची
आहेत. वीज भरण्याची परिस्थिती खूप कमी आहे. त्याच्यामध्ये ऍडमिशन विद्यार्थ्यांना ऍडमिशन जर योग्य त्या ठिकाणी मिळालं नाही. आम्ही दोन चार जण आहेत, कोणाला ऍडमिशन असेल, क्लासेसला असेल, कॉलेजला असेल, कुठल्याही कॉलेजला असेल, तर कृपया आमच्याकडे द्यावं. आम्ही आमच्या परीने विनंती करून मराठा समाजाच्या शहरामध्ये मदत करते का यासाठी एक आम्ही आमची टीम बनवली आहे. तुमच्याकडे काही आलं असेल मराठा आरक्षणाची जी लीगल पिटिशन आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली त्यापासून करणार. आपल्या सर्वांना माहिती ओबीसी आरक्षण दहा पाच लोकांनी, वीस लोकांनी, पन्नास लोक म्हणून द्या हरकत नाही, पण त्या पन्नास लोकांनी तिथं फेस करायला जा. प्रत्येक जिल्ह्याचे जोडे लोक तुमचा दबावगड तयार झाल्याशिवाय तुम्हाला कुणी महत्व देणार नाही. आज असं म्हणतो ठाकरेला एक जण भेटले, शिंदे साहेबांना एक जण भेटले, फडणवीस साहेबांना एक जण भेटले, त्यांना वाटतं हे सगळे बांधले नाही माझ्या काय अडचण नाही, बोले तसं चालू असते तसंच चालू. प्रत्येक गटातून प्रत्येक एका माणसाला भेटून देतो, त्याच्या सोशल मीडियावर फोटो टाकतो. समाज प्रत्येक माणूस म्हणजे समाज. मला एक सांगा, तुम्ही एकत्र राहणार असता मागण्या जर तुमच्या फायनल असतील. आता आज आपण आरक्षण आरक्षण म्हणजे लढून बसलोय मित्रांनो. आपण उद्योगामध्ये 0% आपण उद्योगात पुढत नाही. आपल्या फक्त एक शाल घातली, थोडीशी दाढी वगैरे वाढवली, जय शिवाजी जय जिजाऊ जय भवानी म्हणलं का आपलं काम संपलं. आपल्यामुळे नेते पोसू लागलो आपण. तर आपण उद्योगामध्ये उतरलं पाहिजे. खूप अशी छोटे मोठे 10 लाख 15 लाख 20 लाखापर्यंतचे उद्योग आहेत, ज्याच्यासाठी आपण शासनाला प्रेशरच केलं पाहिजे की तुम्ही बँकांना आदेश द्या. चोर वाटे लोक कोट्यवधी रुपयांच्या इंडस्ट्री मध्ये त्यांचे प्रोजेक्ट दाखवून पैसा उकळून पळून गेले, त्यांचं कोणी काही बँकेने वगैरे केलं नाही. मला सांगा जर 20-25 लाख रुपये जर तुम्हाला उपलब्ध जर बँक करून देत नसत तर तुम्ही मागच्या 10 मिनिटात काय कमवलं? तुम्ही वापरणार आहात, तुमच्याकडे जमिनी आहे, तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, तरी बँक तुम्हाला उभं करत नाही. का करत नाही? तुमच्याकडे प्रॉपर तुमचं कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंटरी आपल्याकडे नाही. आपण नाही पळत, आपण रिटर्न ठीक आहे नील का भरणार, पण तुमचं पॅन कार्ड असलं पाहिजे. तुमच्या रिटर्नला निधन तुम्ही 100 रुपये तरी टाकले पाहिजे. शासन प्रोसेस मागतो ना बँक तुम्हाला, तर तुमच्याकडे ती प्राथमिक प्रोसेस असली पाहिजे. याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला महिन्याच्या बैठकीमध्ये आपण ते मुद्दे घेतले पाहिजे. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये शासनाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, सारथी असेल, याच्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला कर्ज उपलब्ध करून घ्या. जे विना कुठली आड, जसं यांनी सांगितलं की बँके खूप आठी घालतात, बँके आठी का घालतात माहितीये का? आपलं क्रेडिट नाही बँकेकडे. आपलं क्रेडिट आपण एक छोटं मोठं तयार करायला लागा. बाकीचे आपण म्हणलं आहोत ना सगळे बँकेचं काय करायचं ते बघायला. आणि आपलं सगळ्यात मोठं दुर्भाग्य काय माहितीये का? बँका महाराष्ट्रामध्ये आणि काम करणार सगळे युपीएल म्हणजे भुईमुगाची सांगा खाली येते त्याची अखेर रे फक्त आपलं पीक कर्ज मंजूर करायला. ही वाईट अवस्था आहे. आम्ही काही काही बँका तयार आम्ही मारलेल्या लोकांना बँकेच्या सगळ्या पूर्ण म्हणजे त्याला भाषा कळत नाही. त्याला आपण बोल हिंदीत बोललो तो इंग्लिश मध्ये बोलतो, त्याला इंग्लिश मध्ये बोललो तो हिंदीत बोलतो. म्हणजे ही अवस्था आहे का? सगळीकडेच आहे. तर ज्या लोकांना आपलं समजतं, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल किंवा अशा बँक असतील जिथं आपल्या भक्करू युवकांना अगदी कुठली आड न टाकता 10 लाख 20 लाखापर्यंत त्याला कर्ज मंजूर केलं पाहिजे. असे खूप काही उद्योग आहेत, पोल्ट्री फार्म आहेत, गोल्ड फार्म आहेत, असे छोटे छोटे उद्योग आपण उभे केले पाहिजे. आपल्या लोकांना पायावरती पहिले उभं करा. म्हणजे त्या दिवशी पण मी कार्यक्रम बोललो की इतर जे समाज आहेत, मग मराठी समाज असेल आणि कुठला समाज असेल, यांची मुलं लाखो करोड रुपये देऊन विदेशात शिक्षण घेतात आणि परत आल्यानंतर त्यांचं पहिले काउंटर ते भागतात. म्हणजे आर्थिक अर्थव्यवस्था कुठं फिरती तर ते तिथं काम करतात. आपल्या अर्थव्यवस्थेत नाही, आपलं चलनच नाही, आपल्या हातामध्ये बँकेचं अकाउंट नाही, आपण चॅनलवर काम करत नाही. म्हणून माझी सगळ्यांना विनंती की आपण चॅनलवर काम केलं पाहिजे आणि युवकांना उद्योगामध्ये उतरवलं पाहिजे. उद्योगामध्ये उतरवण्यासाठी आता सांगले ते एमयूएस वगैरे खूप साऱ्या संघटना आता काम करायला लागल्या. तर आपण ती माझ्या रुटीन ठेवा. दुसरी गोष्ट मला आज क्लिअर करायचं की सगळ्या लोकांनी एकत्र राहा, मुद्दे वाढून घ्या, 2 मुद्दे यांच्याकडे द्या, 4 त्यांच्याकडे द्या. त्याच्या त्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे ज्याचा ज्या गोष्टीचा अभ्यास आहे. किशोर भाऊ मराठवाड्याच्या आरक्षणावरती भांडतायत, राके पाटील महाराष्ट्राच्या आरक्षणावर भांडतायत, काळे पाटलांचा बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या याच्यामध्ये अभ्यास आहे, बऱ्या भांडतायत. सगळी लोक इमानदारीने भांडताय या ठिकाणी, परंतु आपण एकत्र नसल्यामुळं आपला खूप मोठा लॉस होतो हे पहिले लक्षात घ्या. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळे एकत्र राहा. जे कोणी आणखी आज इथं आले नसतील, जे सुटले असतील समाजाच्या वतीनं, त्यांची जाहीर माफी मागतो मी. त्या सगळ्या लोकांनी पुन्हा एकदा एकत्र या. पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा एक मीटिंग ठेवा, दर महिन्याला एक मीटिंग ठेवा, काय अडचण नाही. सगळी येतील, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, समाजाच्या वतीने सगळं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत या ठिकाणी. महिन्याला एक मीटिंग ठेवा, आपला अजेंडा ठेवा. या महिन्यामध्ये आपल्याला 2 कामं करायची, ती करूनच घ्यायची आपल्याला. कारण असं केल्याशिवाय आपली लिस्ट संपणार नाही. आपण दररोज नुसती लिस्ट वाचतो, 58 मोर्चे झाले, 42 लोकांनी बली.
त्या दिवशी भैयासाहेब तुम्हाला सांगतो काय बरं अहो 50 लोकांनी आले हो दोन दिवसापासून आम्ही तर पुतळा साफ केला त्या कलर मारला सगळं व्यवस्था केली अहो 50 लोकांनी त्याच्यामध्ये काय समाजाचं घेऊन बसलो आपण म्हणतो या लोकांना आरक्षण भेटलं पाहिजे ना आमचं झालं पाहिजे अरे तुमची मेजॉरिटीच नाही तुम्हाला गांभीर्यच नाही त्या गोष्टीचं एवढं सोशल मीडियावर त्याचा प्रचार प्रसार करून तालुक्याचे निदान 500 लोक द्यावा एवढं सेड होत ते असं ते सुद्धा भरलं नाही एक भरपडेकर पाटीला आम्ही बसले होतो 25-50 लोक बसले होते म्हणजे मला एक म्हणायचं तुमची उदासीनता तुम्ही प्रत्येक स्वतः बसून पहिले तयार करा आपण नेमकं घरातूनच जागरूक नाही तर बाहेर लोकांना काय दोन सांगणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा फायदा बाकीचे लोक घेत आहेत आपला आपण कोणावरती टीका टिप्पणी करणार नाही परंतु तुम्ही एकत्रित नसल्यामुळं बाकीचे जे एका धक्क्यात तुंबलेलं पाणी ना ते फसापासून तुमच्या आगर उडतंय तर तुम्ही त्यांनी त्यांना कळून चुकलेलं तुमची नस कुठं दाबायची म्हणून आता लोकप्रतिनिधीला जे काही लोकप्रतिनिधी निवडून जातील त्यांना सांगा एक तारखे तुमचं इलेक्शन होऊ देणार नाही जर 15 दिवसात ओबीसी आरक्षण लागतं ना आणखी 2.5 वर्ष आपल्या हातात आहे याच्या काय काय स्ट्रॅटजी ठरवायच्या त्या सगळे मिळून ठरवा आणि पहिले आपलेच फटकून काढा त्याची शोभा येणे तुम्हाला नेतृत्व करायचं ना समाजाचं तुला आमदार व्हायचं ना मग मला सांगा महाराष्ट्रामध्ये जर तुमच्या मराठा आमदारांची मेजॉरिटी आहे खासदारांची मेजॉरिटी आहे मग ते बोलायला तिथं नेमकं त्याच्या तोंडात जातं काय मला तेच कळत नाही का बोलत नाही ठीक आहे तुम्ही सेक्युलर सगळ्या लोकांच्या मतदानावरती निवडून येतात मला मान्य पण आज ते सुद्धा काही लोक ओबीसीचे असतील बाकीच्या होतात कारचे असतील ते निवडून गेले ते का समाजासाठी मांडतात ते का बोलतात पुन्हा पुन्हा तुम्ही का बोलत नाही मग तुम्ही जर नसेल बोलणार तर मग आम्ही तुमचं काय करायचं तर इथून पुढे ठरवा आणि असे लोक यांना टार्गेट केल्याशिवाय आपलं काहीच होणार नाही नाही तर समाजासाठी भांडा त्यांना लोन करून द्या त्यांना विना व्याजाचा कर्ज द्या काय द्यायचं द्या पण समाजासाठी काय देतो ते पहिले सांग याच्यासाठी आपली फायनल जी काही मागण्या त्याची बनवा त्याच्यावरती आपण महिन्याभरामध्ये प्रत्येक महिने जे जे मागणी मान्य झाले भाई साहेब तर 12 महिन्यात 12 महिन्या मागण्या आपण मान्य करू शकतो एवढं बोलतो थांबतो जय जय सर्वांना आश्वस्तीने घ्यायची जाऊ अनेक दिवसानंतर आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत माझे काही 2-3 मुद्दे आहेत आणि आता शेवटी शेवटी जे आहे ते आपल्या मराठा आरक्षण कसं भेटावं याचा जे भ्रम निर्माण झाला होता आमच्या सारख्या तरुणांना तो भ्रमाचा एक क्लिअरिफिकेशन येत आहे गेले अनेक वर्ष भानुसे सर म्हणताय की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटलं पाहिजे खरं तर संविधानाच्या तरतुदीतच एससी एसटी आणि ओबीसी या तीन तरतुदी संविधानाने केलेल्या आहे आणि या तीन तरतुदीतूनच आरक्षण भेटत असतं हे आता कुठेतरी तरुणांना यावर आता या बाबा यांनी अत्यंत चांगला अभ्यास मुद्दा मांडला तर ओबीसीतून आरक्षण कसं भेटावं याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी 2 नंबरचा मुद्दा माझा असा आहे की आपण सर्वांनी असं वेगवेगळ्या मागण्या न करता एक प्रकारचं एक मेमोरँडम तयार केलं पाहिजे ते मेमोरँडम सर्वांच्या सहमतीने सर्वांच्या सर्व संघटनेच्या सर्व क्रांती मोर्चाच्या समन्वयकाच्या सह्यांनी एक मेमोरँडम आपण तयार करून सरकार दरबारी मांडलं पाहिजे जेणेकरून आपला असा मेसेज येईल की आम्ही सर्व एक आहोत आम्ही सर्व एकमुखानी हे मेमोरँडम तयार केलेलं आहे आणि हे तुमच्या समोर मांडलेलं आहे आणि सरकारला सांगितलं पाहिजे तुम्ही जास्त डोकं नका लावू या आम्ही प्रत्येक वळजवळ लिहून दिलेले आहे अशा प्रकारे तुम्ही आरक्षण आम्हाला द्या कारण की आपल्यामध्ये जज आहे वकील आहे अभ्यासक आहे त्यांना सर्व माहिती आहे की आरक्षण कशा प्रकारे मिळालं पाहिजे तर त्याप्रमाणे आपण सर्व प्रकारे प्रत्येक वळजवळ लिहून देऊन मेमोरँडम तयार केलं पाहिजे आणि सरकारला सांगितलं पाहिजे की अशा प्रकारे आम्हाला आरक्षण द्या कारण की 50% वरचं आरक्षण आतापर्यंत आपल्याला भेटत गेलं ते फसव होतं हे सर्वांना माहिती आहे परंतु आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चाचं जे यश आलेलं आहे ते आपण अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ सारथी म्हणा या सर्व व्यवस्थित मराठा समाजाच्या ज्या योजना आहेत त्या आपण मान्य करून घेतल्या की आपण मराठा समाजाचं यश आहे पण आरक्षणाचं जे झालं आहे ती मागणी चुकीची होती की किंवा काय असं ते आता अभ्यासकांनी ठरवावं आणि दुसरी मागणी अशी आहे की माझी म्हणणं असं आहे की सारथी संस्था जी आहे त्याच्यामध्ये ते सारथी संस्थेमध्ये ज्या सुधारणा आहेत त्या सुधारणा केल्या पाहिजेत तारा दूध प्रकल्प सारथी संस्थेचा जो होता तो अत्यंत सुंदर असा प्रकल्प होता आपल्या मराठा बहुजन समाजातील मुलं त्या तारा दूध म्हणून लागली होती तो तारा दूध प्रकल्प राष्ट्रवादीचा सरकार आल्यामुळे तो कॅन्सल करण्यात आला आणि ती मुलं अक्षरशः घरी बसलेली आहेत गरजूपणा मुलं जी बार्टीमध्ये होते ती बार्टी सोडून मराठा समाजाचं काम करायचं आहे प्रबोधनाचं काम करायचं आहे त्यामुळे ते तारा दूध प्रकल्पामध्ये सारथीमध्ये आले होते ती तारा दूध प्रकल्पाची 3-4 हजार मुलं आज
घरी बसलेले आहे ते ताराजू प्रकल्प पुन्हा सुरू करावा आणि गावागावात मराठा आरक्षणाबाबत असो मराठा समाजाचं प्रबोधन कशा प्रकारे त्या ताराजू प्रकल्पाच्या माध्यमातून होत आहे ही मागणी त्या ठिकाणी घ्यावी कारण का सारखीच आपण बाकीच्या घेतो परंतु ताराजूकडे आपण लक्ष देत नाही ते ताराजूताचे अनेक थोडे आता ते राहतात अशी आणि आम्ही घरी बसतो समाजाच्या पुढे जरी काम करायचं होतो दोन पैसे आम्हाला भेटणार होते परंतु आम्ही घरी बसतो त्यामुळे ताराजू प्रकल्पाकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि शेवटी जाता आता मी एकच सांगतो की मराठा क्रांती मोर्चा जो निघाला तो मराठाच्या जी आचारसंहिता आपण मांडली होती प्रत्येक मराठा तरुण हा आपल्या फेसबुक पोस्टवर टाकत होता कुणीही आपलं नाव वापरणार नाही कोणीही प्रेस समोर येणार नाही कोणीही आपलं नाव वापरणार नाही सर्व जे नेते राहतील मागे राहतील त्यामुळे तळागाळातला मराठा समाज हा समोर आला होता कारण की त्याला वाटत होतं आतापर्यंत या नेत्यांनी आमचा फायदा केला आता आपण हे नेते मागे राहिले आता आपण पुढे जाऊ आणि आपण आरक्षण मिळवू नंतर काय झालं कोणीही प्रेस समोर येतं कोणीही आपलं नाव टाकतं माध्यमामध्ये 10 नावं येतात 50 जण जे आलेले मिटिंगला ते नाराज होता मग असं होत 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 जी का निराशा आमच्या सारख्या तरुणांमध्ये निराशा होत गेली काय चालू आहे हे त्याच असं वेगळंच चालू आहे त्यामुळे आपल्या मराठा आरक्षणाच्या लढाईत जी संख्या होती ती कमी होत गेली कुठंतरी आपण आता आपलं आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण कुठं चुकलो या लाखो करोडोने आपल्या मागे समाज उभा राहिला होता तो समाज आपल्या मागे का बरं उभा राहत नाही दादा म्हणले की कायदा डोक्याला 25 जण आले ते 25 जण का बरं आले नाही जास्त जण का बरं आले नाही याचं पुढे तरी आपण आत्मचिंतन केलं पाहिजे आणि पुन्हा एकदा जी आचारसंहिता होती ती प्रत्येक तरुणांना अशी विनंती करतो की पुन्हा एकदा आचारसंहिता तयार केली पाहिजे आणि ती फेसबुक व्हॉट्सअप सगळीकडे टाकली पाहिजे त्याने काय होईल की राजकीय मंडळींचे पुढे आले होते जे सामाजिक क्षेत्रातील जे जास्त वर्षापासून काम करतात त्यांच्या कामाचा आम्हाला स्वाभिमान आहे अभिमान आहे परंतु ते कुठे तरी फोकस आले होते पण सर्वसामान्यांना असं वाटत होतं की या मोर्चाला चेहरा नसावा तो चेहरा आला आणि समाज विखुरला गेला त्यामुळे पुन्हा एकदा आपण आपल्या समाजाची आचारसंहिता तयार करू आणि एका शिस्तीने एका व्यवस्थित समाज भावनेने पुढे जाऊ असं मला असं वाटतं मी सगळ्यात मराठा पहिल्या मोर्चापासून प्रत्येक मिटिंगला हजर राहतो सगळं ऑब्झर्वेशन करतो परंतु मी बोलत नव्हतो कारण की बालुसे सर आहे ते आमच्या मनातले मुद्दे मांडायचे त्या ठिकाणी ओबीसीचे मुद्दे मांडायचे त्यामुळे आपल्याला बोलायची गरज नव्हती पण कुठंतरी मी माझं ऑब्झर्वेशन या ठिकाणी मांडलं त्याची आपण सर्वांनी दखल घ्यावी अशी विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय जिजाऊ जय माझं नाव धर्मराज माणिकराव जाधव सातवीचा विद्यार्थी आहे मला मंजूर झाली 2021 बॅचचा विद्यार्थी बार्टीच्या विद्यार्थ्यांच्या धर्तीवर जर सारखी तयार झाली असेल आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांना वेगळा नाही आणि सारखीच्या विद्यार्थ्यांना वेगळा नाही अशा दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची कुचंबणा होते सर म्हणजे आमच्या सोबत असणारे बार्टीच्या विद्यार्थ्यांना 2-2 वर्षाचा इफेक्ट भेटला परंतु सारखीच्या अशा काही विद्यार्थी आहे 2019 आज 2022 जुलै महिन्यात चालू झाली ऑगस्ट महिन्यात चालू तरीपर्यंत आतापर्यंत त्या विद्यार्थ्यांना फक्त 1-1 महिन्याची फेलोशिप भेटली म्हणजे सारखी सांगते आम्ही सरसकट फेलोशिप देतो पण त्या विद्यार्थ्यांना इफेक्ट किती भेटतो हे पाहणं गरजेचं आहे त्या विद्यार्थ्यांना
दोन महिने असा डिफेक्ट भेटतोय त्या विद्यार्थ्यांची फेलोशिप म्हणजे घेऊन आणि ना घेऊन असा कोणताही फायदा त्यांना होत नाही. दुसरी गोष्ट की बालतीला आणि महाजिंकीला डेटा प्रेझेंटेशन पासून पैसे देतात. आमची इच्छा आहे की सातवीलाही तोच नियम लागू करा ना, म्हणजे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळा न्याय का तिन्ही विद्यार्थी. आणि सातवी आम्हाला असं म्हणाली की आम्ही सातवी समोर आंदोलन केलं होतं तर सातवीनं आम्हाला असं सांगितलं की तुम्ही ज्या दिवशी अवॉर्ड होईल त्याच्यानंतर तुम्हाला दोन वर्ष फेलोशिप भेटेल. म्हणजे आमच्या सोबतचा भारतीचा विद्यार्थी असेल महाजुकीचा विद्यार्थी असेल हे विद्यार्थी आमच्या पुढे जातील ते अगोदर सबमिशन करतील आणि आम्ही फेलोशिप कधी आणखी दोन वर्ष थांबायचंच का. म्हणजे यात आमची दोन वर्ष फेलोशिपची जाणार एक वर्ष आणखीन जाणार. पण आमची अशी मागणी की आम्हाला डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून फेलोशिप भेटावी म्हणजे आम्हाला मागचा इफेक्ट भेटेल आणि आम्ही आमचं संशोधन कार्य वेळेत पूर्ण करू शकतो. साथी सोबतचा आणखीन एक मुद्दा आहे की भारतीय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना जे 90% 80% जे विद्यार्थी आहेत त्यांना 1,00,000 रुपये फेलोशिप देतील. त्याबद्दल सातवीच्याही विद्यार्थ्यांना देण्यात यावी. सातवीच्याही विद्यार्थ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना 1,00,000 रुपये फेलोशिप देण्यात यावी जेणेकरून ते चांगले संस्थेत आणि चांगले शिक्षण घेऊ शकतात. त्यासोबतच 2022 ऍड आलेली यावेळेस जवळपास 1.5 वर्षाचे विद्यार्थी यांनाही म्हणजे भारतीय सरसकट घेतली महाजुती घ्यायची मग सातवीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट घ्यावं असे अनेक मुद्दे आहेत. म्हणजे सारथी संस्था चालू होणं आणि सारथी संस्थेसोबत अनेक तारातुत्याचा फटका बघून सांगितला त्यातही बरेच विद्यार्थी आजही आपले त्यांना इफेक्ट पेटत किंवा ते आज बाहेर बसलेले. तर सारथी संस्थेवर सगळ्यांनी लक्ष द्यावं आणि विद्यार्थ्यांच्या मागणे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बघा एवढी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. त्याशिवाय माझं नाव किसान सरोज आणि जसे माझे मित्र 2019 आहेत सारथीचे तसं मी 2021-22 विद्यार्थी आहे संशोधक विद्यार्थी आणि PhD ला असल्या कारणानं 2021-22 बॅचचं सगळ्यात जास्त पुरचा म्हणा होते मला असं म्हणायचं. कारण 2021-22 बॅचला कमी विद्यार्थी होते पण पाठीमागच्या 2 वर्षामध्ये ज्यावेळेस PhD साठी पेट परीक्षाच घेण्यात आली विद्यार्थ्यातर्फे यावर्षी मागच्या वर्षी 2021 ला जानेवारीमध्ये ऍड आली फेब्रुवारीमध्ये पेड झाली पूर्ण वर्षभर विद्यापीठाने स्ट्रक्चर वाईज त्याची प्रोसेस घेतली त्याच्यामधनं मग नंतर आपल्याला ऍड आली. ऍड आल्यानंतर मग मुलांना त्यांनी कन्फर्मेशन लेटर विचारलं. कन्फर्मेशन लेटरसाठी सुद्धा सारथीच्या मुलांनी विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये खूप मोठा लढा दिला आणि शेवटी 2022 कन्फर्मेशन लेटर आपल्याला भेटलं. तर सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की कोणता क्रायटेरिया सारथी ठरवते यावर्षी 903 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. 903 मराठा विद्यार्थ्यांचे अर्ज सारथीला गेल्यानंतर 893 विद्यार्थी सारथीच्या मुलाखतीसाठी पात्र ठरले. त्या मुलाखतीमध्ये काही विद्यार्थ्यांना फक्त नाव विचारून त्यांना बाहेर काढण्यात आलं. काही विद्यार्थ्यांना 3 ते 4 प्रश्न विचारण्यात आले. काही विद्यार्थ्यांना 5 मिनिटं बोलण्याचा वेळ देण्यात आला. काही विद्यार्थ्यांची 20-20 मिनिटं मुलाखत घेण्यात आली. तर माझा पहिला प्रश्न हा सारथीसाठी होता की त्यांनी क्रायटेरिया काय ठरलेला आहे. ही बैठक आपली काय आहे की आपण काय पर्याय सुचवायचं तुमची काय मागणी कशा स्वरूपात मराठा क्रांती मोर्चाने मागणी करायची ते तुम्ही सांगा. मराठी क्रांती मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण आरक्षणासाठी मागच्या भरपूर वर्षापासून लढा देतोय त्या लढ्यामध्ये माझे विद्यापीठाचे सर्व मित्र जे आहेत सारथीचे ते 903 विद्यार्थी तुमच्या पाठीशी आहेत आणि या लढ्यामध्ये मागणी याच्यामध्ये आमची अशी आहे की सरसकट 903 विद्यार्थ्यांना आम्हाला फेलोशिप भेटली पाहिजे. मागच्या विद्यार्थ्यांना पण डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून फेलोशिप भेटत नाहीये. बाकीच्या विद्यार्थ्यांना महायुतीच्या विद्यार्थ्यांना डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून फेलोशिप देण्यात येते तर आम्हाला का देण्यात येत नाही हा माझा मुद्दा आहे. तर कृपया मी पाठीमागे पण भैयांना भेटलो होतो माझ्या टीम सोबत. सर सामने जाओ ना इधर हाँ ओके.